जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शेतकऱ्यांनी पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. मी आज चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी पासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरांग्यांनी करून दाखवलेली आहे. आपण पाहिलं विरोधकांनी सरकारवर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सडकून टीका केलेली आहे. MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टीका केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा हा मुद्दा रखडला जातोय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून खरं तर या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष होतं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला खरोखर न्याय मिळतो का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कारण आता सध्याची ही जी परिस्थिती आपण पाहतोय त्या पार्श्वभूमीवर कदाचित आजच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो अशी माहिती सध्या समोर येते. जरांगे आता सभा घेणार आहेत शिवाजी चौकात, त्यांची वाशीमध्ये ही सभा होणार आहे आणि या सभेतून आता जरांगे नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात, माध्यमांशी ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण आतापर्यंत ज्याही चर्चा झाल्या त्या त्यांनी माध्यमांसमोर केल्या आणि त्यामुळेच कदाचित या ठिकाणी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलेला होता. यासोबतच काही मंत्र्यांनी ट्रॅप लावल्याचाही आरोप त्यांनी केलेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार कुठेतरी सकारात्मक आता आहे अशी माहिती सध्या साम टीव्हीला मिळते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण ऐकूयात. साधारण एका दाखल्यामागे 30 ते 40 हे त्यांचे कुटुंबीय असतात, त्याच्यामुळे सुमारे 10 लाख विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि भारतातलं सर्वात मोठं सर्वेक्षण एका आठवड्यामध्ये पूर्ण केलं जात आहे. खरं तर हा जो न्याय मिळालेला आहे कुणबी समाजाला त्यांच्यामुळे मिळालेला असल्यामुळे एका अर्थाने त्यांनी केलेल्या मागण्या सगळ्या पूर्तता झाली आहे. एका अर्थाने हा विजय त्यांना मुंबईमध्ये साजरा करायचा असेल. आम्हाला अजिबात धाकधूक नाही, धाकधूक समोरच्याला आहे. कारण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्ष आमचा आहे, बहुमत आमचं आहे, धाकधूक त्यांना आहे. आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज काय सांगाल, सध्याचे काय अपडेट्स या संदर्भात मिळतात?